हॅलो फ्रेंड्स, मी शीतल पाटील. मी गेले काही दिवस व्हिडिओ अपलोड केले नव्हते, त्यासाठी खूपच मनापासून मी सॉरी बोलते. कारण का काही दिवस गेले हेल्थ प्रॉब्लेम चालू होते, तर त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही. तुमच्यासोबत मी पोस्ट शेअर केली होती, तर तुम्ही सर्वांनी खूप छान सपोर्ट केला, खूप छान कमेंट केल्या, खूप जणांनी प्रार्थना केली, तर खरंच तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानते. आणि तुम्ही सर्वांनी इतका छान सपोर्ट केलात आणि तुमच्यासारखी मला फॅमिली मिळाली, तर म्हणजे खूपच म्हणजे भारीच वाटतंय की तुम्ही तुमच्यासारखी फॅमिली मला इथे मिळाली, तुमच्यासारख्या मैत्रिणी मिळाल्या इथे. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असाच असू दे माझ्यासोबत. आणि व्हिडिओ अपलोड्स केले होते पण वॉईस रेकॉर्डिंग करण्यासाठी मला मिळत नव्हता, तर तुम्ही समजू शकताय. तर फायनली मी आज प्रयत्न केलेला आहे वॉईस रेकॉर्डिंग अपलोड करण्यासाठी. तर तुम्ही इथे काही चूक झाली असेल तर सांभाळून घ्या. चला तर मग आता सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 1 ते 3 वर्षापर्यंतच्या मुलीचा म्हणजे साधा सिंपल फ्रॉक कसा स्टिच करायचा असतो ते सांगणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे ब्लॅक कलरचा मस्त असा कॉटनचा डिझाईनचा क्लॉथ घेतलेला आहे. कपडा हा फक्त 1 मीटर आहे आणि 50 ह्याचा कमी आहे, पण लेंथ म्हणजे 50 कमी असल्यामुळे आणि ह्याची जी डिझाईन आहे त्यामुळे मी ह्या प्रकारे असं घेतलेलं आहे. किनारीपासून स्टार्ट करते, म्हणजे किनारी इथे फोल्ड करून घेतलेली आहे मी. नाहीतर आपल्या नॉर्मल कपड्यांना कसं असतं की जी आपली साईडची जी असते म्हणजे किनारी आपल्या साईडला असते, तर इथे मी किनारी अशी घेतलेली आहे कारण की ती डिझाईन आहे ती सरळ आहे त्यामुळे. तर इथे बघा, मी इथे फोल्ड करून घेते, 4 फोल्ड करून घेतलेले आहेत कारण का बॅक आणि फ्रंट आपल्याला एकत्र इथे स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथे मी किनारी जी आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे, तर त्यामुळे मी तुम्हाला वरती इथे सरळ लाईन मारून दाखवली. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, शोल्डर जे आहे ते आपण इथे 5 घ्यायचं आहे. आता हे 5 आपण शोल्डर घेतलेलं आहे, तर भरपूर जणांना कळत नाही की लहान मुलांच्या म्हणजे शोल्डरसाठी किती माप घ्यायचं असतं. तर तुम्ही काय करा की तुम्हाला जर माहिती नसेल, एखाद्याचा बेबी जो असतो तो हेल्दी असतो, तर त्यामुळे आपण इथे काय करायचं, 2 विड्थ घ्यायची, त्याच्या पुढे 1/2 इंच स्टिचिंग मार्जिन घ्यायची आणि त्याच्या पुढे जी पण पट्टी तुम्हाला ठेवायची असेल ती ठेवा, म्हणजे 2 इंच 3 इंच ती ठेवा आणि त्याच्या पुढे 1/2 इंच प्लस करा. असं नाही की 5च घेतलं पाहिजे, तुमचं 5.5 पण येऊ शकतं जर बेबी हेल्दी असेल तर. आणि इथे आर्महोल जो आहे तो मी इथे 5 घेते, आणि तुमचा बेबी थोडासा हेल्दी असेल म्हणजे समजा किंवा तुम्हाला 3 वर्षाच्या पुढच्या मुलीसाठी स्टिच करायचं असेल तर थोडंसं इथे 1/2 इंच खालच्या बाजूला तुम्ही वाढवू शकताय. जिथे मी 5 घेतलेलं आहे तिथे तुम्ही 5.5 घेऊ शकता, म्हणजे आर्महोलचं सांगते मी तुम्हाला. आणि ही लेंथ मी नेकची लेंथ घेते, बॅकची आहे ती आपली इथे 4 आहे. बॅकची लेंथ नेकची लेंथ आणि फ्रंटची जी आहे ती आपली इथे 4.5 असेल. आणि इथे आर्महोल जो आहे तो मी एकाच लाईनवरून मागचा आणि पुढचा दोन्हीही ड्रॉ करून घेणार आहे. जर तुम्हाला जमत नसेल तर आपण जसं नेहमी करतो की 1/2 इंच आतल्या साईडला रेष घेऊन तसंही केलं तरी चालेल, पण माझ्या मते म्हणजे त्यामुळे काय होतं की 1/2 इंच आतल्या आतमध्ये घेतल्यामुळे काय होतं की थोडा आर्महोल जास्त येतो, तर लहान मुलांसाठी इतकी काही गरज लागत नाही आर्महोल जास्त आत घेण्याची. तर एकाच लाईनीवरून तुम्ही दोन्ही पण आर्महोल घेऊ शकता, बॅकचा आणि फ्रंटचा. तर इथे जो फ्रंट नेक आहे तो मी इथे 4.5 घेते, आणि पुन्हा सांगते बॅकचा जो आहे तो मी 4 घेतलेला होता, तर 1/2 इंचाचाच फरक ठेवला आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही बॅक आणि फ्रंट सेम पण घेऊ शकताय. आता इथे काय करायचं आहे, आपली वेस्ट लेंथ म्हणजे जी बाळाची वेस्ट लेंथ आहे म्हणजे कमरेची उंची ती घ्यायची आहे. जर कमरेची उंची तुम्हाला माहीत नसेल कशी घ्यायची, तर बिंबीपर्यंत किंवा बिंबीच्या खालीपर्यंत 2 इंच 1.5 इंच खालीपर्यंत घ्या. तर इथे जी येते ती इथे 10 येते, तर त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस केला, टोटल मी 11 घेतलेला आहे. 1 इंच कशासाठी, तर स्टिचिंग मार्जिन आपली असेल त्यासाठी मी घेतलेला आहे 1 इंच. आता इथे बघा, आपण म्हणजे जे आपण चेस्टचा राऊंड घेतो, तर लहान मुलांना जेव्हा पण आपण लहान मुलांचे कपडे स्टिच करत असतो तर त्यावेळेला काय करायचं की आपला म्हणजे पोटाचा जो राऊंड असतो लहान बाळाच्या, तर तो घ्यायचा असतो, ना की वेस्ट राऊंड किंवा चेस्ट राऊंड घ्यायचा. नेहमी पोटाचा राऊंड घ्यायचा कारण लहान मुलांच्या पोटाचा राऊंड हा जास्त असतो, आणि आपण कपडे घालायला गेलो तर पोटाच्या साईडला त्यांना फिट होतं, तर त्यामुळे लूजिंग ही लहान मुलांना म्हणजे प्रमाणात म्हणजे ठेवलीच पाहिजे, असं टाईट असं चालतच नाही. तर त्यामुळे नेहमी तुम्ही एक लक्षात ठेवा की पोटाचा राऊंड घ्यायचा. आपण जर पोट जास्त असेल बेबीचं तर, जर नसेल जास्त तर तुम्ही सीट राऊंड घेऊ शकताय, पण चेस्ट राऊंडनुसार तर मी सांगेल तुम्हाला घेऊ नका, कारण का तुमचा म्हणजे पूर्ण जो फ्रॉक आहे तो चुकीचा होईल. तुम्ही जर रेडीमेड कपडे वगैरे घेत असाल तर तुम्हाला माहीत असेल की नेहमी जो म्हणजे आपला वेस्ट राऊंड असतो म्हणजे पोटा साईडचा, तर तो मोठाच असतो आणि त्याच्याप्रमाणेच वरची म्हणजे जी चेस्ट राऊंडची फिटिंग असते ती खालच्या राऊंडनुसारच असते.
तर आता इथे बघा, इथे आता आपण म्हणजे जो पण वेस्ट म्हणजे आपला पोटाचा राऊंड आहे त्याचा मी इथं अर्धा घेते, म्हणजे आता ते 20 आहे तर त्याचा चौथा मी 5 घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस केलेला आहे. आता 1.5 इंच प्लस केलं, फिटिंग करताना कसं करायचं ते तुम्हाला मी आता पुढे स्टिचिंग दाखवणार आहे त्यावेळेला सांगते मी तुम्हाला परफेक्ट फिटिंग कशी करायची लहान मुलांसाठी. कारण की फ्रॉक स्टिच करत आहोत आपण, तर इथे काय आपण शर्ट वगैरे असं काही लहान मुलांचं स्टिच करत नाही आहोत. जेव्हा शर्ट वगैरे स्टिच करायचे असतील तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगेनच कसं फिटिंग करायचं असतं. आता आपण फ्रॉक करत आहोत, फ्रॉकला लूजिंग वगैरे हवीच, तर कारण का जी नेकची लेंथ आहे ती पण कमी आहे तर त्याच्या हिशोबाने लहान बाळाला कपडे म्हणजे घालता आले पाहिजे. तर इथे बघा आपण बॅग जो होता तो आपण व्यवस्थित इथे कट करून घेतलेला आहे. आता हा जो फ्रंट आहे तो आपण व्यवस्थित इथे कट करून घेऊयात. जो आपला फ्रंट आर्महोल आहे, फ्रंट नेक आहे, तो व्यवस्थित आपण इथे कट करून घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं बॅक फ्रंट. इथे हवं तर तुम्ही इथे थोडीशी मार्किंग करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बॅक आणि फ्रंट कळेल, नाहीतर मग कन्फ्यूज होईल. भरपूरदा असं लहान मुलांच्या कपड्यांमध्ये होतं की बॅक फ्रंट म्हणजे मागे पुढे होतो, जोडला जातो चुकीचा. आता इथे आपण घेर बघणार आहोत. आता इथे 50 माझा इथे लहान आहे कपड्याचा, तुमचा जर मोठा असेल तर तुम्ही काहीच हरकत नाही, मस्तपैकी घेर येईल तुमच्या कपड्यांचा म्हणजे फ्रॉकचा. इथे माझा कमी आहे तर जेवढा आहे तेवढाच घेतला पाहिजे, कारण की आपल्याला 1 मीटरमध्ये बसवायचं आहे. जर लेंथ कमी असती तर मी 2 पार्टमध्ये म्हणजे वरच्या पार्टमध्ये पूर्ण 50 घेतला असता आणि खालच्या पार्टमध्ये वेगळा 50 काढला असता, तर मला इथे एकाच 50 सर्व बसवायचं आहे फ्रंट आणि बॅक. आता इथे बघा, इथं तुम्हाला दिसते वरती मी टॉप ठेवलेला आहे, दोन्ही बाजूला थोडंसं म्हणजे समजा 2.5-3 इंचाचं अंतर राहते, ह्या साईडला 2.5-3 त्या साईडला 2.5-3 म्हणजे तेवढ्या आपल्या प्लेट्स येणार आहेत मध्ये. आता इथे आपण काय करायचं आहे, पूर्ण उंची आपली जी वेस्ट लेंथ होती म्हणजे कमरेची उंची होती लहान बाळाची, ती आपल्याला इथे पूर्ण उंचीमधून वजा करायची आहे. आता इथे पूर्ण उंची 25 आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करणार. तुम्ही हवं तर 2 इंच पण प्लस करू शकता इथे एक्स्ट्रा मार्जिन. आता इथे मी पूर्ण उंची 25 होती त्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं, झालं किती म्हणजे 26.5 झालं, तर त्याच्यातून मी जी वेस्ट राऊंड होती 10 इंचाची ती मी वजा केलेली आहे, म्हणजे वेस्ट लेंथ जी होती ती मी इथं वजा केलेली आहे. थोडंसं बोलण्यात चुकी होत आहे तर सांभाळून घ्या, पुन्हा सांगते मी. वेस्ट लेंथ मी इथं वजा केलेली आहे पूर्ण उंचीमधून, म्हणजे आपली वेस्ट लेंथ जी होती कमरेची उंची ती 10 होती तर ती मी इथं वजा केलेली आहे पूर्ण उंचीमधून आणि खाली मी 1.5 इंच प्लस करून घेतला. ठीक आहे, तर आता इथे बघा आपलं हे झालेलं आहे. तर इथे मी बॅक आणि फ्रंट हे दोन्ही पण व्यवस्थित कट करून घेते. आता हे दोन झाले. जर तुमची लेंथ कमी असेल ना फ्रॉकची तर तुम्हाला मस्तपैकी वरचा जो राऊंड आहे असा मी मधून कट केला ना खालच्या घेरचा, तो कट करायची गरज नाही. मस्तपैकी वरचा म्हणजे वर पुढच्या भागासाठी 1 राऊंड घ्या आणि मागच्या भागासाठी 1 राऊंड घ्या, मस्त चून पडतील छानपैकी. ते तुम्हाला दाखवेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये मस्त कसं करायचं एकदम छोटासा फ्रॉक. तर आता इथे मी अस्तर जे आहे ते व्यवस्थित जसं म्हणजे आपला मेन आपण फेब्रिक कट करून घेतलं होतं तसं कट करून घेऊयात आपण. इथे मी अस्तर जॉईंट करत आहे कारण की थोडासा पातळ असा कपडा आहे, कॉटनचा आहे, तर नसतं केलं तरी चाललं असतं पण मला वाटलं करावं म्हणून मी केलं. आणि इथे काय करायचं, अस्तर नेहमी आपण 1.5-2 इंच कमी घ्यायचं म्हणजे घेरला उंचीला, बाकी तुम्ही घेऊ शकता कसं पण, फक्त उंचीला थोडंसं कमी घ्या जेणेकरून ते अस्तर आतल्या साईडला लपलं जातं, नाहीतर ते दिसतं आणि खराब वाटतं ते. आता इथे आपण स्टिचिंग करूयात. आता इथे बघा, खाली जो कपडा आहे अस्तरचा तो सरळ ठेवायचा आणि वरती जे मेन फॅब्रिक आहे ते आपण इथे उलटं ठेवून इथे स्टिच करायचं आहे, कारण आपण इथे दुमडून घेणार आहोत. त्यासाठी इथे कोणत्याही प्रकारच्या पट्ट्या वगैरे आपल्याला इथे जॉईंट करायच्या नाही आहेत. खूपच साधा सोपा आहे फ्रॉक, तुम्ही पटकन स्टिच करू शकता, तुमच्या पटकन लक्षात पण येऊ शकते हे. आता इथे बघा, मी आर्महोलला आणि गळ्याला फक्त स्टिच करून घेतलेलं आहे, बाकी कुठेच नाही केलेलं, कारण आपल्याला तिथंच फक्त दुमडायचं आहे. तर इथे बघा, आता इथे कट्स मारून घ्यायचे छोटे छोटे, 2-2 कट्स मारले तरी चालते राऊंडच्या भागामध्ये. आता इथे आपण काय करणार आहोत की आपण दाब स्टिच मारून घ्यायची आहे, एकदम कॉर्नरपासून नाही घ्यायची, आपण थोडंसं अंतर ठेवून घ्यायची दाब स्टिच मारून. त्याने काय होतं की थोडंसं रेडीमेड जसे आपण कपडे विकत घेतो ना त्याचा लुक येतो आणि खूपच फिनिशिंग खूपच मस्त दिसते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला इथे दिसत असेल जो फूट आपला 1 साईडचा आहे तेवढं अंतर ठेवून मी इथे स्टिच मारून घेतलेली आहे. लुक खूप छान येतो, फिनिशिंग छान दिसते मस्त आणि का बसला म्हणजे जेव्हा लहान बाळ घालतं तर त्यावेळेला पण दिसायला खूप छान वाटतो तो फ्रॉक.
तर इथे जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो मी इथे कट करून घेते आणि सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. फक्त काय करायचं आहे, मिडलला आपल्याला 1 ते 2 इंचापर्यंत हुकसाठी आपल्याला थोडंसं स्टिच करायचं आहे. ते तुम्हाला दाखवते, पहिल्यांदा जसं आहे तसं तुम्ही पूर्ण स्टिच करून घ्या. इथे दाखवते मी तसं त्या पद्धतीने. आणि इथे बरोबर मिडलला आपण काय करणार आहोत, थोडंसं आपण म्हणजे तुम्हाला जितकं आवडत, तुम्ही जर चेन लावणार असाल तर लावू शकताय. मी इथं फक्त एकच हुक लावणार, त्यासाठी मी फक्त 1.5 इंच किंवा 2 इंच इतक्याच अंतरावरती घेणार. आणि जी आपण मिडल रेष मारलेली आहे 1.5-2 इंचावरती, तिथून फक्त वी आकारमध्ये आपण ह्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. आणि नंतर दुमडून इथे आपण जसं आपण दाब स्टिच मारली थोडंसं अंतर ठेवून, तशीच आपण इथे दाब स्टिच मारून घ्यायची आहे. व्यवस्थित तिथे कोने वगैरे व्यवस्थित काढा, नाहीतर तिथे पण चून वगैरे पडू शकते. वी आकारमध्ये आपण जर आहे ना हुकसाठी स्टिच केलं ना, तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण की भरपूर जणांना कसं होतं की खालच्या बाजूला थोडंसं असं म्हणजे चून वगैरे पडल्यासारखं होतं, तर वी आकारमध्ये जर तुम्ही स्टिच केलं ना तर अजिबात काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही करून बघा एकदा. आता इथे पण आपण सेम स्टिच करून घेतली, जे राहिलेलं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते पण स्टिच करून आपण जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तर इथे झालं. आता इथे आपण काय करायचं आहे, बॅक आणि फ्रंट जो आहे तो आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे. शोल्डर जे आहे ते आपण स्टिच करून घेणार. थोडंसं 1/2-1/2 इंचाचं आपण इथे मार्किंग ठेवायचं आहे. आणि वरतून पण मी इथे स्टिच करून घेते, कोपऱ्यातून पण. ठीक आहे, तर आपलं हे सगळं झालेलं आहे. आता बॅक फ्रंट जॉईंट करून आता इथे आपण काय करणार आहोत की दोरी पायपिंग तुम्हाला माहीत असेल, म्हणजे जी आपण दोरी स्टिच करत असतो ती आपण दोरी इथे लावणार आहोत. जी आपण मागे कळ्याला लावतो ना ब्लाऊजला वगैरे, ती आपण इथे लावणार आहोत. तर मला माझ्याकडे ब्लॅक कलरची होती, त्याला मॅचिंग होण्यासारखी ब्लॅक गोल्डन अशी, तर मी ती इथे लावते. त्याने लुक असा म्हणजे उठूनच दिसतो आहे, तर त्याच्यामुळे मला ती लावावीशी वाटली. नाही लावली तरी चालते, असं काही नाही की लावलीच पाहिजे. नाही लावली तरीसुद्धा हा फ्रॉक खूप छान दिसणार बाळाला. तर तुम्ही तो येते म्हणजे नाही लाव म्हणजे नका लावू चालते. तुमच्याकडे एखादी साधी असेल तर फक्त गळ्याला लावली तरी चालेल, एकदम साधी अशी. तर इथे बघा, फक्त इथे काळजी थोडीशी घ्यायची, कारण की ही जी म्हणजे आपण दोरी लावतो ती थोडीशी अशी म्हणजे घटसर अशी लागली जाते, म्हणजे पटकन असं पुढे ढकलत नाही, तर त्यामुळे थोडंसं काळजी घ्यायची, व्यवस्थित लावायची. काही मशीनमध्ये म्हणजे सूट होत नाही, थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम होतो. प्रत्येक मशीनमध्ये ही दोरी लावायला नाही होत सूट. तर इथे बघा खूप छान असा लुक आलेला आहे. तर ही झाली आपली लावून इथे. आता आपण घेर बघू. आता इथे 1 साईड मी जी आहे अस्तरची ती स्टिच करून घेते. आपण थोडंसं अस्तर जे आहे ते मी इथं थोडंसं जास्त घेतलं होतं, आणि इथे मी आहे ना वेगवेगळं स्टिच करून घेत आहे. कारण का तर जे म्हणजे फुगीरपणा जो आहे फ्रॉकला तो येण्यासाठी, कारण की ह्याचा पन्ना जो होता तो कमी होता, म्हणजे रुंदीला जे होतं ते कमी होतं, तर त्यामुळे आपल्याला पन्ना थोडासा जास्त असता तर बरं झालं असतं. जर पन्ना जास्त असेल तर आपल्याला चून पण जास्त पाडता येतात. तर मी वरच्या वेस्ट राऊंडच्या हिशोबाने मी इथे थोड्याशा चून म्हणजे इथे बघत आहे चेक करून. तर त्या हिशोबाने वरती जसं आपण वरचा टॉप स्टिच केलेला आहे त्याच्या हिशोबाने आपण खालती हे जे घेर बनवतो आहे तो करायचा. आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही वरचा आणि खालचा एकत्र असं स्टिच करू शकता. मी काय करणार आहे इथे, जो खालचा म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे वेगवेगळं तर मी स्टिच करणारच आहे, पण जे आपलं म्हणजे वरचा टॉप आणि खालचा घेर जो आहे तो पण मी वेगळा स्टिच करणार आहे. कारण का तर त्याने काय होतं की यांना थोडंसं लहान मुलांना फुगीरपणा फ्रॉकला खूप छान वाटतो तो, आणि फुगीरपणा येतो, आणि कॉटनच्या ह्याला जास्त करून फुगीरपणा आला तर थोडासा चांगला पण दिसतो. तर त्याच्यामुळे मी चून पण जास्त दिसण्यासाठी आणि फुगीरपणा पण दिसण्यासाठी इथे मी सेपरेट घेत आहे. जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये करायचं असेल तर तुम्ही एक अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र जॉईंट करून तुम्ही डायरेक्ट वरच्या टॉपला जॉईंट करून साईडून फिटिंगची सिलाई मारू शकताय. तर मी ते तसं नाही करत आहे, तुम्हाला दाखवते. आणि तसं जर तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर हवं असेल तर पुढचा मी एक व्हिडिओ अपलोड करणारच आहे, खण चोळी ब्लाऊजचा. तो पण 1 मीटरमध्ये कसा स्टिच करायचा असतो ते पण दाखवणार आहे. आणि त्यात मी तुम्हाला पर्स आणि कानटोपी पण दाखवणार आहे लहान मुलाची कशी स्टिच करायची त्याच 1 मीटरच्या कपड्यामध्ये. तर ते तुम्हाला कळेलच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये, 1-2 दिवसात तुम्हाला तो मिळून जाईल.
तर त्यामध्ये बघा तुम्ही, तिथे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगणारच आहे कसं स्टिच करायचं ते। तर इथे थोडासा फुगीरपणा छान असं येण्यासाठी मी इथे घेत आहे। आता इथे खाली पण आपण दुमडून घ्यायचं आहे, अस्तरला जसं दुमडून घेतलं आपण खालच्या साईडून तसंच इथे पण घ्यायचं आहे। आणि चून वगैरे पाडताना थोडीशी काळजी घ्या, थोडं थोडं म्हणजे अर्धा, जर जास्त चून पडत असेल तर थोडंसं अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून घ्या। आता इथे मी दोन्ही पण साईडला स्टिच करून घेते, फिटिंगची जी लाईन आहे ना साईडची ती दोन्ही पण मी इथे स्टिच करून घेतलेली आहे, जसं आपण अस्तरला घेतलं ना तसंच सेम। आता इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे इथे जॉईंट करून घेऊयात आपण घेरचं, आणि इथं सेंटर टू सेंटर असं मी घेते। आता ह्याने काय झालं की थोडंसं आपलं काम वाढलं, पण ह्याने काय झालं की आपल्याला थोडंसं म्हणजे जो लहान बाळाला जो फुगीरपणा दिसतो आणि जी फिनिशिंग दिसते ना ती चांगली दिसते, जेणेकरून म्हणजे ते रेडीमेड टाईपमध्ये दिसते। असं म्हणजे सरळ सरळ जर तुम्ही जॉईंट करत गेलात ना तर ते एवढं काय खास दिसत नाही आणि फुगीरपणा पण येत नाही कपड्यामध्ये। तर हे थोडंसं वेगळं होतं, थोडासा फरक पडतो पण ते दिसायला पण अतिशय चांगलं दिसतं। तर आता इथे बघा मी वरच्या म्हणजे फिटिंग करून घेते वरच्या टॉपची। आता वरती मी आर्महोलच्या जागेला 1 इंच घेतला आणि खाली कमरेच्या बाजूला पण 1 इंच घेतलेला आहे, आणि मध्यमध आपण काय करायचं आहे 1/4 इंच घ्यायचा आहे। लूजिंग मी इथे घेतलेली आहे थोडी, कारण की लहान बाळाला तेवढी पाहिजेलच, आणि माप घेताना पण मी थोडंसं 1/1 इंच एक्स्ट्राच घेतलेलं आहे। म्हणजे आता म्हणजे समजा आता इथे 20 आलं होतं ना आपला वेस्ट राऊंड म्हणजे पोटा साईडचा, तर तो मी त्यांचा बाळाचा समजा इथे 18 वगैरे आहे तर मी ते 20 घेतलेलं आहे, लूजिंग घेतली एक्स्ट्रा। तर थोडीशी लूजिंग आपण घ्यायचीच इथे, कारण फ्रॉक आहे तो, शर्ट वगैरे नाही। फ्रॉकला थोडी लूजिंग लागतेच, काढ घाल करायला आलं पाहिजे आपल्याला, आणि त्यात आणि कॉटन आहे तर थोडासा तो जिरला पण जाईल कपडा त्यासाठी। तर आता इथे बघा, आणि इथे मी काय करते, आता तुम्ही फिटिंग करायच्या आधी पण तुम्ही ही जी पट्टी आहे ती लावू शकताय, पण मला राऊंड असा एकत्र असा हवा होता तर त्यासाठी मी इथे ही लेस लावून घेते व्हाईट कलरची। आणि खाली मी म्हणजे थोडंसं अर्धा इंचाचं अंतर सोडते, कारण का मला घेर जो आहे वरचा म्हणजे खालचा जो घेर आहे वरच्या टॉपसाठी जॉईंट करताना तेवढा अर्धा इंच तिथे कवर झाला पाहिजे त्यासाठी, नाहीतर म्हणजे आपली सफेदवाली ही लेस आहे ती कवर होईल त्याच्यामध्ये अर्धा इंच, आणि छोटीशीच पट्टी दिसेल तर ते बरोबर दिसणार नाही। त्यासाठी मी खाली अर्धा इंच थोडंसं अंतर ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसतं इथे। तुम्ही हवं तर फिटिंग करायच्या आधी पण तुम्ही ही लेस लावू शकताय, फक्त एवढंच की तुम्हाला दोन्ही बाजूला अर्धा अर्धी अशी लावली पाहिजे, जसं मी इथे राऊंड लावते तशी लावता येणार नाही, अर्धी अर्धी लावायची। तर ही झाली। आता इथे काय करते, ही जी वरती जी आपण लावली होती ना दोरी तीच सेम घेते मी इथं। आता 1 मीटर मी एका बाजूला आणि 1 मीटर एका बाजूला अशी अर्धी अर्धी करून लावणार आहे। आता इथे तुम्हाला असं कळणार नाही पण तुम्ही असं म्हणजे आता तुम्हाला सांगते की 1-1 मीटर असे 2 मी दोरी घेतलेल्या आहेत, आणि इथे मी त्रिकोणमध्ये असा कपडा हा कट करून घेतलेला आहे लटकनसाठी, जेणेकरून फिनिशिंग दिसेल आणि असं म्हणजे जास्त आपल्याला स्टिच करत बसायची गरज लागणार नाही। तर आता इथे बघा, एका साईडला मी एकच असं लटकन तयार करून घेईल आणि दुसऱ्या म्हणजे त्याच दोरीच्या दुसऱ्या टोकाला मी 2 घेणार, एकावर एक असे 2 कोन तयार करून घेणार आहे कपड्याचे, तुम्हाला इथे आता दिसेलच। खूपच सुंदर लुक येतो लटकनमुळे, आणि दिसायला पण लहान मुलांना जर थोडेसे लटकन असे असतात ना कपड्याचे तर ते दिसायला पण अतिशय चांगले दिसतात, दोरी पाइपिंग वगैरे मस्त वाटतात। तर इथे बघा, एका साईडला मी 2 घेतलेले आहेत। आता हे जे मी एका साईडला 2 घेतलेले आहेत ते मी एकतर पुढे तुम्ही लावू शकता किंवा बॅक साईडला जे आपण दोरी बांधतो ना बाळाला मागच्या साईडला फिटिंगसाठी तिथे पण लावू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार। तर मी इथे डबल दोरी जी आहे म्हणजे डबल लटकन जे घेतलेलं आहे ना कोन, ते मी पुढच्या बाजूला घेते आणि सिंगल जे आहे ते बॅक साईडला घेते, तुम्हाला आता इथे कळतेच आहे। आणि इथे मी दोन्ही पण घेतलेले आहेत दोरी तयार करून। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की दोन दोरी का तयार करून घेतलेल्या आहेत, तर ते तुम्हाला सांगते आता इथे कळेल तुम्हाला। आणि आता इथे बघा, हे झाले आपली तयार करून। आता हे जो वरचा टॉप आहे तर इथून आपल्याला किती अंतर हवं बॅक साईडला आणि फ्रंटला, इथे बघा अर्ध्यापासून मी सुरुवात करणार, तर मला इथे अर्ध्यामध्ये जो तयार होतो आहे रेबिन तिथं त्या पद्धतीने मी थोडंसं अंतर ठेवून, म्हणजे आता समजा जर माहीत नसेल तुम्हाला तर विथभर दोरी सोडा आणि मिडलपासून जी 1 मीटर घेतली होती ती घ्यायची, आणि फिटिंग लाईनपासून तुम्हाला इथे दिसते की फिटिंग लाईनपासून फक्त 2 इंचाच्या अंतरापर्यंतच मी इथं स्टिच केलेलं आहे, बरोबर मध्यापर्यंत बॅक साईडला गेलेली नाही। फ्रंटला मी मध्यापासून घेतले पण बॅकला मध्यापर्यंत घेतलेलं नाही, फक्त फिटिंगपासून 2 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे। इथे पण बघा तुम्ही पुन्हा एकदा, इथे मिडल फ्रंट आहे हा, आणि इथे बघा मिडलपासून मी पुन्हा सुरुवात करते। मिडलची आपण त्या साईडची घेतली ना, आता ह्या साईडची पण विथभर आपण दोरी सोडायची
आणि बरोबर अशी घ्यायची आणि फिटिंग लाईनपासून आपण जे आपली साईडला आपण फिटिंग केलेली ना त्याच्यापासून बॅक साईडला आपण 2 इंचाच्या अंतरापर्यंतच फक्त स्टिच करायची. नाही केली 2 इंचाच्या अंतरापर्यंत तरी चालेल, फक्त फ्रंटपर्यंत स्टिच केलं तरी चालेल, मागची दोरी तशी सोडून दिली तरी चालते. आता इथे मध्ये असं तयार करून इथे फिक्स करून घेतलं आणि ही पण दोरी मी तयार करून घेतली होती पण मला काय ती बरोबर वाटली नाही तिथे लावायला. म्हटलं बटन्स वगैरे लावेल मी ते छान दिसेल, कारण की खाली ऑलरेडी ते होती ना दोरी तर वरती पण नको वाटली म्हणून मी नाही लावली. ती तयार करून घेतली होती पण नाही. आणि आतमध्ये आपण मिडलला असं म्हणजे कट्स मारून घ्यायचे जेणेकरून ते असं खेचलं जाणार नाही. आता इथे पण आपण घेर जो आहे तो सेंटर टू सेंटर व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा. जो फिटिंगचा घेर म्हणजे फिटिंग साईट आहे घेरची ती आणि वरच्या टॉपची जी फिटिंग साईट आहे ती एकत्र अशी व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची. आणि आता इथे जर तुमचा समजा जर कमी जास्त येत असेल म्हणजे आता ह्या फिटिंगपासून फिटिंग लाईनपासून त्या फिटिंग लाईनपर्यंत तर कपडा आपला घेरचा जर कमी पडत असेल किंवा जास्त येत असेल तर थोडीशी एखादी जी फ्रीला आपण जी चून घेतलेली आहे ती तुम्ही उसवू शकता किंवा जास्त होत असेल तर एखादी अजून मारायची तिथे स्टिच करू शकता तिथे. आता इथे राऊंड हा घेतला. आता हा राऊंड आपण असा जोडल्यामुळे काय होतं की तो लुक दिसायला वेगळाच दिसतो. तुम्ही हवं तर असं सरळ सरळ पण करू शकला असतात ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. पण इथे कसं आपण सरळ सरळ नाही केलं कारण की ते उचलून दिसतो. खालचा जो घेर आहे ना कमरेला जेव्हा आपण मागची जी रेबिन बांधतो लहान बाळाला तर त्यावेळेला ते घेरचा जो पार्ट आहे तेवढाच फक्त उचलून दिसतो. जर तसं आपण नाही केलं ना सरळ सरळ स्टिच केलं तर ते काय होतं की उचलून दिसत नाही. ते सरळ सरळ पेटीकोट टाईपमध्ये एकदम म्हणजे टॉप वगैरे कसे असतात त्या टाईपमध्ये ते दिसतात, बाकी काही वाटत नाही. फक्त ते उचलून म्हणजे असं चून जे आहेत त्या अशा फुगीर दिसणार नाहीत. आता इथे बॅकला पण बघा इथे लावलेले आहे मी नॉट आणि वरच्या साईडला तुम्ही हुक्स लावून घ्या ते तर तुम्हाला माहिती आहे हुक्स वगैरे कसे लावायचे. तर इथे आपला पूर्ण आपला जो फ्रॉक आहे लहान बाळाचा तो तयार झालेला आहे. आणि हा सेम फ्रॉक तुम्ही गर्मीच्या दिवसामध्ये किंवा तुमच्याकडे एखादं साडी वगैरे असेल ना छानपैकी काठपत्राची तर त्याचा पण तयार करू शकता. आता म्हणजे सीझन चालू झालं म्हणजे सणवार चालू झालेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण की लहान मुलांना खूपच खूपच सुंदर दिसतात. असे आपण जे घरी स्टिच करून साडीचे वगैरे घालतो ना फ्रॉक खूप मस्त वाटतात. आणि घरी तुमचे एखादी साडी वगैरे असेल काठपदराची तर नक्की ट्राय करा. आणि पुढचा पण मी व्हिडिओ अपलोड करेन खन ब्लाऊजमध्ये कसा स्टिच करायचा 1 मीटरमध्येच 3 वर्षापर्यंतच्या मुलीसाठी. तर ते पण बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सर्वजण आपापली काळजी घ्या. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.